नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांत स्पेशल काय करता येईल याचा व्हिडिओ बघणार आहोत. तर संक्रांतीच्या वेळेला घरोघरी आपल्याकडे हळदीकुंकू असतात किंवा लहान मुलांचे बोर्डा नसते, अशा वेळेला डेकोरेशनसाठी काय आयडिया करता येईल ह्याचा विचार करून आज मी तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये मोत्याचा पतंग कसा बनवायचा ह्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हीही हे मोत्याचे पतंग करून बघा. तुम्ही तुमच्या घरी ह्या मोत्याच्या पतंगाने केलेले डेकोरेशनही मला फोटो पाठवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. आज आपण या लहान मोठ्या आकारामध्ये पतंग कसा बनवायचा हे बघणार आहोत. तर हे पतंग मी सगळे 5 नंबर मोत्यामध्ये बनवलेले आहेत. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही 4 नंबर आणि 6 नंबरचाही उपयोग तुम्ही करू शकतात. यासाठी काय साहित्य लागतं हे आपण पाहून घेऊयात. यासाठी मी पांढऱ्या रंगाचे मणी घेतलेले आहेत 5 नंबरचे, मरून रंगाचे आणि 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत. हे आहेत गोल्डन कलरचे मणी. तर हे खालचा जो आपल्याला गोंडा किंवा तुरा आहे हा बनवण्यासाठी इथे मी 4 नंबरचे म्हणजे 5 नंबरपेक्षा थोडेसे लहान हे मणी घेतलेले आहेत. आपण 5 नंबरची सुई घेतलेली आहे, 40 नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी. चला तर आता आपण बघूयात की ही पतंग बनवायची कशी. आधी मी तुम्हाला हे मीडियम साईजचे जे पतंग आहे हे बनवायला शिकवणार आहे. तर हे पतंग बनवल्यानंतर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठं आणि ह्याच्यापेक्षा लहान हे सर्व प्रकारचे पतंगाच्या साईजमध्ये तुम्हाला हे पतंग बनवता येईल. तर आता आपण सुरुवातीला मी सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा घालून घेतला आणि धाग्याच्या शेवटी मी इथे गाठ मारलेली आहे. आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला 4 लाल मोती घालून घ्यायचे आहेत. 2, 3, 4 हवा तो रंग तुम्ही घेऊ शकतात. 4 मोती घालून घेतले आणि आता पहिला जो हा मोती आहे लाल रंगाचा या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आपला इथे हा जो 4 मोत्यांचा जो गोल आहे राऊंड तो तयार झालेला आहे. आता मी काय करते, धागा घट्ट बसण्यासाठी फक्त प्रत्येक मोत्यातनं एक एकदा सुई मी बाहेर काढून घेते आहे. धागा घट्ट बसावा यासाठी प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. कोणाला डबल धागा घ्यायचा असेल तर तोही घेऊ शकतात, पण ओढायला फार त्रास होतो त्यामुळे मी सिंगल धाग्याचाच उपयोग करते. आता आपल्याला इथे 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 1, 2, 3 3 पांढरे मोती मी इथे घेतलेले आहेत. ज्या लाल मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच लाल मोत्यामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता हा जो वरचा पांढरा मणी आहे आणि त्याच्या शेजारचा जो पांढरा मणी आहे म्हणजे सेंटरचा पांढरा मणी या 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आधी मी एकाच मोत्यातनं सुई बाहेर काढते पांढऱ्या आणि यानंतर हा जो सेंटरचा पांढरा मोती आहे यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेते. आता यावर आपल्याला परत 3 मोती घालून घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाचे. 2, 3 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत. ज्या पांढऱ्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघताना दिसते आपल्याला त्याच पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला उलट दिशेने परत बाहेर काढून घ्यायची आहे. इथे आपला लालच्या पुढे हे 2 पांढरे राऊंड तयार झालेले आहेत. आपल्याला अजून एक पांढरा राऊंड घ्यायचा आहे. परत 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई सेंटरला आणायची आहे. इथे आपल्याला अजून एक पांढरा राऊंड घेण्यासाठी धाग्यामध्ये परत 3 पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत. 3 ज्या पांढऱ्या मोत्यातनं आपली सुई बाहेर निघालेली आहे त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता मी तुम्हाला एक आयडिया सांगते की यापेक्षा जर तुम्हाला म्हणजे या पतंगेपेक्षा तुम्हाला मोठा पतंग बनवायचा असेल तर हे जे लाल राऊंडच्या पुढे 1, 2, 3 पांढरे राऊंड घेतलेले आहेत ते तुम्ही अजून 4 किंवा 5ही वाढवू शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की इथे काउंटिंग माझी व्यवस्थित लक्षात घ्या. हा जो आपला सेंटर आहे लाल रंगाचा ह्याच्या आजूबाजूला किती मणी आहेत आणि त्याची टोटल किती होते हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. हे व्यवस्थित ऐका. 1, 2, 3
चार पाच सहा आणि सात, सात राऊंड जर घेतले आपण इथे टोटल, म्हणजे तीन राऊंड पिवळ्या मण्यांचे, इकडे पण तीन राऊंड पिवळ्या मण्यांचे आणि मध्ये एक लाल मण्यांचा राऊंड, असे टोटल जर सात राऊंड घेतले तर आपली पतंग एवढी होणार आहे. यानंतर इथे मी नऊ राऊंड घेतलेले आहेत, नऊ राऊंड घेतले तर पतंगीचा आकार आपला एवढा होणार आहे. पण एकच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हे जे आपले राऊंड्स असणार आहे हे आपल्याला विषम संख्येत असायला हवे. म्हणजे जसे मी इथे सात घेतले तसे मी इथे नऊ घेतले, ह्याच्यापेक्षा मोठी पतंग हवी असेल तर तुम्हाला अकरा राऊंड घ्यावे लागणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे सेंटरचा जो एक आहे राऊंड, त्याच्या आजूबाजूला दोघांची पण संख्या इक्वल असली पाहिजे. तुम्हाला सगळ्यात छोटी पतंग बनवायची असेल तर काय करायचं आहे, इथे मी एक राऊंड घेतलाय लाल रंगाचा, याच्या आजूबाजूला इकडे दोन आणि इकडे दोन, म्हणजे टोटल आपले इथे पाच राऊंड आहेत. इथे आपले टोटल पाच राऊंड आहेत, इकडे आपले टोटल सात आहेत राऊंड आणि इकडे आपले टोटल नऊ राऊंड आहेत. याप्रमाणे तुम्हाला कितीही मोठी पतंग बनवता येईल विषम संख्या घेऊन. म्हणजे सतरा संख्या घेतली तरीही चालेल, एकोणीस संख्या घेतली तरीही चालेल. याप्रमाणे तुमची पतंग लहान, मीडियम आणि मोठी आणि अजून मोठी याप्रमाणे वाढत जाईल. ही एक बेसिक कन्सेप्ट आहे, ही फक्त लक्षात ठेवा व्यवस्थित. चला आता आपण सुरुवात करूयात परत. आता इथे मी तीन राऊंड पूर्ण केलेले आहेत व्यवस्थित. आता आपल्याला हेच तीन राऊंड इकडे सुद्धा करायचे आहेत. जे पांढरे तीन राऊंड आपण इकडे केलेले आहेत तेच पांढरे तीन राऊंड आपल्याला इकडे करायचे आहेत. त्यासाठी मी काय करणार आहे, तर ही जी माझे हा जो माझा धागा आहे, हा धागा मी पूर्ण फिरवून ह्या लाल रंगाच्या मोत्यापर्यंत आणणार आहे. तर मी हा इकडे प्रत्येक मोत्यातनं फिरवून ह्या लाल रंगाच्या मोत्यात आणते. तुम्हीसुद्धा तो लाल रंगाच्या मोत्यापर्यंत आणून ठेवा. आता या लाल रंगाच्या मोत्यापर्यंत मी धागा आणून ठेवलेला आहे. धाग्यामध्ये परत आपल्याला तीन पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. तीन पांढरे मोती घालून ह्याच लाल रंगातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, इथे दोन पांढरे राऊंड वाढवून घ्यायचे आहेत. म्हणजे जसे इथे आपण तीन पांढरे राऊंड केलेले आहेत तसे इथे आपण आपल्याला टोटल तीन पांढरे राऊंड पाहिजे. आता ही एक पट्टी आपली पूर्ण झालेली आहे. आता व्यवस्थित बघा, जेव्हा आपण सेकंड लाईन सुरू करणार आहोत त्यावेळेला पहिला जो आपला राऊंड आहे हा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि दुसऱ्या राऊंडमधल्या ह्या वरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे तीन पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत. एक दोन तीन, तीन पांढरे मणी घालून घेतलेले आहेत. आणि त्याच पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं अशा दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत इथे आपल्याकडे दोन पांढरे मोती आहेत. आपल्याला धाग्यामध्ये चारचा राऊंड पूर्ण करण्यासाठी फक्त दोनच मोती लागणार आहेत. हे दोन मोती मी इथे घालते आणि हे दोन पांढरे मोती आणि याचा पुढचा एक लाल मोती ह्या तीन मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते. ही जी आपली विन आहे ही अगदी सगळ्यांनाच, माझे जर तुम्ही नेहमीचे सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्स असाल तर तुम्हाला ऑलरेडी ही विन माहिती आहे. जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांच्यासाठी माझ्या आधीचे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये ही जी विन आहे ती मी बेसिकपासून व्यवस्थित एक्सप्लेन केलेली आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये परत आपल्याला दोन पांढरे मणी घालून घ्यायचे आहेत आणि हा पांढरा आणि याच्या पुढचा हा लाल अशा तीन मोत्यातनं आपल्याला सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आपल्याला इकडे पण एक मोती एक जो राऊंड आहे हा सोडून द्यायचा आहे. जसा इकडे सोडला तसाच इकडे पण सोडायचा आहे. आता अजून एक राऊंड पूर्ण करण्यासाठी दोन पांढरे मणी घालून घेतलेले आहेत मी आणि ह्या तीन पांढऱ्या मोत्यातनं सुई मी पुढच्या दिशेने बाहेर काढून घेते. यानंतर परत दोन पांढऱ्या मोत्यातनं दोन पांढरे मणी घातले आणि परत ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे.
अशा प्रकारे इथे आपली 2 नंबरची जी लाईन आहे ही पण पूर्ण झालेली आहे. तिसरी लाईन पूर्ण करताना परत हे जे पहिला इथला हा आणि शेवटचा हा मोती हा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि ह्या 3च मोत्यांवर काम करायचं आहे. तर आपण ह्या हा पहिला मोती सोडून देत असल्यामुळे 2 नंबरच्या ह्या राऊंडमधल्या ह्या वरच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यासाठी मी धागा फिरवून घेते आहे. आपल्याला त्या मोत्यापर्यंत फक्त धागा आणायचा आहे म्हणून मी धागा फिरवून घेते आहे. या सेकंड मोत्यातनं मी धागा बाहेर काढलेला आहे. इथे पण आपल्याला परत 3चा राऊंड तयार करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये मी 3 पांढरे मणी घालून घेते आणि ज्या मण्यातनं आपली सुई धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून पुढच्या मोत्यातनं पण बाहेर काढून घ्यायची आहे. परत पुढच्या स्टेपसाठी 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आणि परत अजून 2 मोती घालायचे आहेत, 1 आणि 2, आणि हे 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता परत एकदा बघा, आपल्याला पुढची लाईन करताना हा पहिला आणि हा शेवटचा हे दोनही मोती सोडून द्यायचे आहेत, त्यामुळे आता फक्त आपल्याला ह्या सिंगल मोत्यावर 1 राऊंड तयार करायचा आहे. तर आता धागा मी एकदा फिरवून घेते आहे. आता इथे मधल्या मोत्यावर मी आलेले आहे. इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत. 3 पांढरे मोती घालून घेतले आणि त्याच मोत्यातनं सिंगल मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. अशा प्रकारे एका साईडचा जो पार्ट आहे हा आपला पूर्ण झालेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे धागा कट करून घ्या किंवा धागा परत ह्या मोत्यापर्यंत फिरवून घ्या किंवा इथल्या ह्या मोत्यापासून फिरवून घ्या. आता तुम्हाला मी सांगते की जी स्टेप आपण इथे केलेली आहे, म्हणजे ह्या ज्या वरती स्टेप केलेल्या आहे त्या सेम स्टेप आपल्याला ह्या साईडने पण कम्प्लीट करायच्या आहेत. म्हणजे हा मोती आणि हा मोती सोडून द्यायचा आहे, ह्याच्यावर 1, 2, 3, 4 आणि 5 राऊंड घ्यायचे आहेत. त्यानंतर 5च्या वरती 3 राऊंड येतील आणि 3च्यावरती 1 राऊंड येईल. अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसिजर रिपीट करायची आहे. आता इकडे बघा, मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. मगाशी मी असं करत होते, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची होती आपल्याला. आता इथे मी काम करणार आहे म्हणून हे फक्त फिरवून घेतलेलं आहे. आता इथे मी हा इकडचा राऊंड आणि इकडचा राऊंड सोडणार आहे आणि ह्या राऊंडपासून आपल्याला मोती घालायला सुरुवात करायची आहे. इथे मी 3 पांढरे मोती घालून घेते आणि हा इथला जो राऊंड आहे हा पूर्ण करायचा आहे. तर ह्यासाठी ह्या एका मोत्यातनं आणि पुढच्या 5 मोत्यातनं 2 मोत्यातनं सुई मी बाहेर काढते. पुढच्या स्टेपसाठी आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घेऊयात आणि 1, 2 आणि 3 अशा 3 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. परत पुढच्या स्टेपसाठी 2 पांढरे मोती घालून घेते मी याच्यामध्ये आणि 3 मोत्यातनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. अगेन 2 पांढरे मोती आणि 3 मोत्यातनं सुई बाहेर. सेम स्टेप, 2 पांढरे मोती आणि 2च मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही बघा, इथेही आपली लाईन पूर्ण झाली. यानंतरच्या स्टेपमध्ये आपल्याला हा मोती आणि हा शेवटचा मोती सोडायचा आहे आणि 1, 2 आणि 3च मोत्या म्हणजे ह्या मोत्यापासून सुरुवात करायची. इथे 3 मोती, इथे 3 मोती, इथे 3 मोती आणि यानंतर आपल्याला फक्त 1च राऊंड. असे हे तुम्ही जी ही सगळ्या स्टेप्स आहेत ह्या कम्प्लीट करून घ्या आणि मग आपण ह्याचा गोंडा किंवा तुरा कसा बनवायचा हे बघूयात. आता इथे आपली ही पतंग पूर्ण झालेली आहे. आता ह्या पतंगीचा गोंडा लावण्यासाठी आपण इथल्या कुठल्याही 1, 2, 3, 4 यापैकी कुठल्याही एका राऊंडला आपण इथे खाली, आता मी ह्या राऊंडला घेतलेला आहे, इथल्या खालच्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे.
आता इथे आपण 7 ते 8 गोल्डन कलरचे हे 4 नंबरचे मोती घालून घेणार आहोत. 8 घालूयात, 3 4 5 6 7 8 8 मोती मी इथे घातलेले आहेत. आणि एक आपण 5 नंबरचा लाल मोती घालूयात, म्हणजे हा मोठा मोती आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा एक लाल मोती जो आहे हा सोडून द्यायचा आणि याच्या पुढच्या या सगळ्या मोत्यातनं आपल्याला सुई एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे. आणि आता हा जो पांढरा मोती आहे याच्यातनं सुद्धा परत आपण सुई बाहेर काढून घेऊयात. तुम्हाला जर गोंडा अजून मोठा हवा असेल तर तुम्ही अजूनही गोल्डन कलरचे मोती अजून वापरले तरीही चालतील. आता परत मी इकडे काय करते, 8 गोल्डन कलरचे मोती घालते, 4 5 6 7 8 आणि एकच हा लाल कलरचा 5 नंबरचा मोती घालते. आता परत आपल्याला काय करायचं आहे, हा लाल मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या सगळ्या मोत्यातनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे सगळ्या गोल्डन मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, तर कुठल्याही एका मोत्यातनं सुई बाहेर काढून ह्याला आपल्याला गाठ मारायची आहे, कारण इथे आता आपली पतंग जी आहे ही पूर्ण झाली आहे. मी वरच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढते, जास्त धागा खेचायचा नाही आहे आणि इथे मी गाठ मारते आहे. ते गोल केलं आणि इथे आपण गाठ मारूयात. धागा इथे आपल्याला कट करायचा आहे. अशा प्रकारे इथेही आपली पतंग जी आहे ही पूर्ण झालेली आहे. आता या पतंगमध्ये तुम्ही मॉडिफिकेशन्स काय काय करू शकतात, तर तुम्हाला जे हे चारही जे आपले राऊंड्स आहेत ते जर तुम्हाला लाल रंगाचे करायचे असतील तर तुम्ही पतंग बनवताना इथे चारही राऊंड्सला आपल्याला लाल कलर तुम्ही घेऊ शकतात, तशी ही पतंग खूप छान दिसेल. किंवा तुम्ही ही मी जी ही गुलाबी रंगाची पतंग बनवलेली आहे ही 11 मणी इथे मी 11 लाईनचे पतंग घेतलेली आहे. यासाठी मी हे सगळे जे कॉर्नरचे मोती आहेत ते मी गुलाबी रंगाचेच केलेले आहेत. याचप्रमाणे तुम्हीसुद्धा हे जे करताना कॉर्नरचे मोती जे आहेत तुम्ही हे लाल रंगाचे करू शकतात. तुम्ही अशा प्रकारे लहान किंवा मोठी तुमच्या आवडीनुसार आणि साईजनुसार तुम्ही पतंग बनवू शकतात. तर मैत्रिणींनो, आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.